कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा, आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा। जय जय रामकृष्ण हरी। भाविक जन हो, नमस्कार। आपण आजपासून माऊलींच्या हरिपाठ ग्रंथातील प्रत्येक अभंगाचे निरूपण ह भ प केशव महाराज नांदगावकर यांच्या सुमधुरवाणीतून दररोज ऐका आणि हे व्हिडिओ सर्वांना शेअर करा। धन्यवाद। रामकृष्ण हरी। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोधि कामोदिवक्त्रम कलानीशवादापनोदारह दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। आत्मरूप गणेशो के लिए स्मरण हो, सकल विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो नियाता। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अनंतकोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा विश्वमावली ज्ञानोबाराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आदि करून सकल संतांच्या कृपेने आशीर्वादाने आपण माऊली ज्ञानोबारायांच्या हरिपाठाचे चिंतन करत आहोत। आजच्या चिंतनाकरता जो क्रमशः अभंग आलेला आहे तो हरिपाठातला आठवा अभंग। तो अभंग असा आहे, ज्ञानोबाराय म्हणतात, हरी संतांचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मजो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधती साधन द्वैताचे बंधन न बाधीजे नामामृत गोडी वैष्णवाला धली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्ण दाता ज्ञान देव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कोण करी। या अभंगाचा सरळ सरळ भाव आपण या ठिकाणी पाहणार आहोत। या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी भगवत प्राप्तीचं साधन ही सत्संगती आहे आणि या सत्संगतीवरती विशेष लक्ष त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी दिलं। आणि मग या अभंगाचा विचार करत असताना ज्ञानोबाराय असं म्हणतात की बाबा आपल्या मनाच्या मार्गाची गती ही संतांच्याकडे वळवावी। संतांचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे आपल्या मनाच्या मार्गाची गती जी विषयाकडं आहे ती विषयाकडून काढून संतांच्याकडं न्यावी आणि त्या वाटेनं त्या श्रीपतीला त्या लक्ष्मीच्या पतीला अर्थात त्या परमात्म्याला आकळायचं अर्थात आपल्या ताब्यात घ्यायचं किंबहुना त्याची प्राप्ती करून घ्यायची। संतांची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप। बाबा त्या संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर रामकृष्ण नामाचा गजर तू त्या ठिकाणी कर, सतत या रामकृष्ण नामाचं स्मरण कर आणि मग याचा परिणाम काय होईल तर तो भगवान परमात्मा आपलासा होईल। बाबा हा रामकृष्ण नावाचा जो काही जप आहे ना हा साधा सुद्धा जप नाही, तो कोणाचा जप आहे? भगवान शंकरांना भगवान महादेवांना आपल्या प्राणापेक्षा देखील जास्त प्रिय हा राम नामाचा जप आहे। म्हणून तू याचं काय कर, नामस्मरण कर। बाबा तिसऱ्या चरणात माऊली म्हणतात हे जे नाम आहे हे जे नामस्मरण आहे ना या नामस्मरणाने सर्व साधनं काय होतात साधली जातात। एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधीचे। बाबा तो भगवंत तर प्राप्त होतोच यात दुमत नाही,
परंतु आपल्या अंतकरणात जीवाच्या अंतकरणात जे काही द्वैताचं बंधन आहे ते सुद्धा बाधत नाही, म्हणजे आपल्या अंतकरणात देव आणि मी वेगळा अशी भूमिका सुद्धा त्या ठिकाणी तयार होत नाही। ऐक ना बाबा, हे जे नाम आहे ना, या नामाचा अनुभव या नामाची गोडी योग्यांना जी कठोर अशी योग साधना करून मिळालं ना, त्याच नामाचा अनुभव, अगदी तोच अनुभव वैष्णवांना फक्त या नामस्मरणाने मिळालेला आहे। आणि मग ही गोडी वैष्णवांना मिळाली, ज्ञानोबराय म्हणतात नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा। बाबा, हे नाम प्रल्हादांनी अगदी लहान वयात घेतलं आणि अंतःकरणामध्ये ते नाम बिंबवलं। त्याचा परिणाम असा झाला की जगतचालक परमात्म्याला भक्त प्रल्हादजींकरता एका अवतार घ्यावा लागला, एका अवतारात यावं लागलं। कशाकरता? फक्त त्यांचं रक्षण करण्याकरता। बाबा, याच नामाचा उपदेश, हेच ज्ञान, याच नामाचं ज्ञान साक्षात भगवान श्रीकृष्णांनी आपल्या प्राणप्रिय असणारे उद्धवजी यांना केला। ज्ञानोबराय म्हणतात सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता। असं हे जे नाम आहे ना ते सोपं आहे, खूप सोपं आहे, परंतु पूर्वपुण्य या आडवी येत असल्यामुळं ते पापी लोकांच्या मुखामधून येत नाही। असं आहे नामस्मरणाचा विचार, असं आहे ज्याचं पूर्वपुण्य उदयाला आलं त्याच्याच मुखामध्ये नाम येतं, इतरांच्या नाही। पाठीमागं आपण विचार पाहून आलो की जे ज्याच्या मुखामध्ये नाम येत नाही ना त्याला त्या ठिकाणी ज्ञानोबराय काय म्हणतात, करंटा म्हणतात, अर्थात तो दुर्दैवी आहे असं म्हणतात। करंटे कपाळ ज्याचे नाम न येवाचे, तो त्या ठिकाणी करंट आहे। पण ज्याचं पूर्वपण्य उदयाला आलं ना तो त्या ठिकाणी सुदैवी आहे किंवा भाग्यवान आहे, हा विचार ज्ञानोबराय या ठिकाणी व्यक्त करतात। बाबा सांगतात हे नाम जरी सोपं असलं ना तरी सर्वच लोक त्या ठिकाणी घेत नाही, आणि म्हणून आपण सुद्धा या नामाचा सतत उच्चार केला पाहिजे। हा या ठिकाणी अभंगाचा सरळ भाव आहे। अभंगाच्या विवरणाकडे आपण या ठिकाणी वळू। ऐका, सर्वसामान्यपणे व्यवहारात जर आपण पाहिलं, व्यवहार असो परमार्थ असो याच्यामध्ये मनाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। कोणतीही क्रिया मनाशिवाय होत नाही। आपलं मन जोपर्यंत आपल्या इंद्रियांना आज्ञा देत नाही तोपर्यंत इंद्रिय ती कार्य त्या ठिकाणी करत नाही। मग व्यवहार असो किंवा परमार्थ असो दोघांच्या मध्ये सुद्धा त्या ठिकाणी मनाला निर्विवाद असं महत्त्व आहे, अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आणि मनाशिवाय कोणतीच गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही, धड परमार्थही पूर्ण होणार नाही आणि धड व्यवहारसुद्धा पूर्ण होणार नाही। पण एक जर सामान्य विचार जर आपण पाहिला, सामान्य जीवाची ओढ मनासहित इंद्रियांची अर्थात जीवाची ओढ ही विषयाकडे असते, आणि सतत मला विषयच सेवन करता आले पाहिजे, तो विषयच प्राप्त झाला पाहिजे, हा जवळपास सर्वसामान्य जीवांचा एक धर्म आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही। कारण महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, बाबा विषय ओढी भुलले जीव याची कोण करील किव, नुपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदे। बाबा हे नरदेला आलेले तर आहेत, परंतु यांची ओढ परमात्म्याकडं न होता कुठं होते, विषयाकडं होते। आणि विषय सेवन करण्याकरता मन हे त्या ठिकाणी अत्यंत तीक्ष्ण होतं, म्हणजे इतकं वेगात प्रवास करतं की याचा विचारसुद्धा आपण करू शकत नाही। आणि मग येन केन प्रकारेनं त्या विषयाची प्राप्ती होण्याकरता खूप प्रयत्न करत असतं, आणि मग एकदा की तो विषय प्राप्त झाला की मग त्याला त्या ठिकाणी थोडंसं समाधान प्राप्त होतं। पण ऐकाना, विषयापासून जे समाधान होतं ना, जे सुख मिळतं ते सुख म्हणजे अगदी क्षणिक असतं, त्याच्यामध्ये ते सुख नाही। ज्ञानोबराय पाठीमागे एके ठिकाणी म्हणून आले काय, विषयामधले जे सुख आहे ते मुळामध्ये सुख नाहीत, काय मुळामध्ये ते सुख नाहीत, हा विचार त्या ठिकाणी आपण केला पाहिजे। मग व्यवहारसुद्धा मनावरती अवलंबून आहे आणि परमार्थसुद्धा मनावरतीच अवलंबून आहे। ऐका, आदरणीय हरिभक्त परायण राऊत बाबांच्या मुखामधून एक वाक्य मी ऐकलेलं आहे। बाबा असं म्हणायचे की बाबा आपल्या मनाने जर ठरवलं की आपल्याला मातीत घालायचं
तर ते मातीत सुद्धा घालतं, आणि आपल्या मनाने जर ठरवलं आपला उद्धार करायचा तर ते उद्धार सुद्धा करत असतं. याच आशयाचं कान्होबरायांचं एक प्रमाण आहे, गोड प्रमाण आहे. कान्होबराय असं म्हणतात, हरी मनुराजा एक देह पुरी असे नांद तू त्याशी दोघी नारी पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आम्हावरी गा मनवोनी आलो या देशा मनवोनी आलो या देशा. या मनाने आमच्यावरती कृपा केली आणि म्हणून आम्ही परमार्थाच्या वाटेला लागलो. बाबा या मनाचे आमच्यावरती किती उपकार किती उपकार. याच अभंगाच्या शेवटी महाराज म्हणतात, केले उपकार सांगू काय बाप न करी ऐसे माय दरमे त्यांच्या देखिले पाय दिले अक्षय भय वरदान गा मनवोने आलो या देशा मनवोने आलो या देशा. हा विचार ज्ञानोबराय त्या ठिकाणी कान्होबराय त्या ठिकाणी करतात. आणि मग हा विचार करत असताना या मनाचा विचार अतिशय महत्त्वाचा आहे, मग पुढे एका ठिकाणी योग वशिष्ठामध्ये भगवान प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी योग वशिष्ठ महामणे भगवान रामचंद्रांना उपदेश करताना असं म्हणतात की बाबा मनैव मनुष्यानां कारणं बंधमोक्षयोः. बाबा हे रामा, हे जे मन आहे तेच तुझ्या बंधाला कारण आहे आणि तेच तुझ्या मोक्षालासुद्धा कारण आहे. बंधाय विषयासक्तम मुक्ते निर्विषय मनः. बाबा हे जर विषयात टाकलं तर ते बंधाला कारण आहे आणि हे जर निर्विषय केलं तर ते तुझ्या मोक्षाला कारण आहे. पुढे भागवतामध्ये देखील कपिल महामुनी आणि देवहूती माता यांचा जो संवाद आहे, कपिल महामुनी आपल्या मातेला उपदेश करत असताना असं म्हणतात, हे माते चित्त खल्वस्य बंधाय मुक्तये चात्मनोमतम गुणेषु सक्तम बंधाय रतिम वापुंसी मुक्ते. आई अगं हे मनच तुझ्या बंधाला आणि मोक्षाला कारण आहे. जर हे मन विषयात राहिलं तर ते बंधाला कारण आहे आणि हे मन जर तू विषयापासून काढलं तर ते तुझ्या मोक्षाला कारण आहे. तुकोबारायांचं याच धर्तीवरती एक गोड प्रमाण आहे. तुकोबाराय असं म्हणतात, तू का म्हणे मन उत्तरी भव सिंधू मन करी बंधू 84 मन करी बंधू 84 मन करी बंधू 84. बाबा हे मनच मनाने ठरवलं तर ते मातीतही घालतं आणि मनाने ठरवलं तर ते मोक्षापर्यंत सुद्धा नेतं. म्हणून मनाला भगवत प्राप्तीच्या साधनामध्ये परमार्थामध्ये अनन्य साधारण असं महत्त्व आहे. आणि मग भगवत प्राप्तीच्या कामाकरता विषयासक्त मन कामाचं नाही, ते मन आपल्याला त्या ठिकाणी निर्विषयच करायला लागेल. ज्यावेळेस ते मन आपण निर्विषय करू त्यावेळेस त्याची वृत्ती परमात्म्याकडे जाईल. म्हणून तुकोबराय सांगतात, तुका म्हणे चित्त करारी निर्मळ येवनी गोपाळ राही. तिथं एकदा की आपलं चित्त त्या ठिकाणी निर्मळ झालं की मग तो परमात्मा त्या चित्तात आल्याशिवाय राहत नाही. आणि मग हे जे निर्विषय झालेलं मन आहे, हे निर्विषय झालेलं मन हे संतांच्या संगतीत न्यायचं. संतांच्या संगतीत नेलं की मग संतांच्या संगतीत त्या परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण भगवत प्राप्तीचं प्रमुख साधन हे सत्संग हेच आहे. बाबा भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये गोड वर्णन आलेलं आहे. भगवान स्वतः उद्धवाला सांगतात, हे उद्धवा माझी जर प्राप्ती तुला करून घ्यायची असेल तर त्याच्याकरता साधन फक्त सत्संग आहेत, इतर साधनं फक्त पुण्य देतील. काय माझी प्राप्ती कोणत्या साधनाने होणार नाही? भगवान म्हणतात, न रोधयती माम योगो न सांख्यम धर्म एवच न स्वाध्यायस्तपोस्त्यागो नेष्टापुरतम न दक्षिणा व्रतानि यज्ञ छंदांसी तीर्थानि नियमायमा यथावरुण दे सत्संग सर्वसंगा पोहो हिमाम. बाबा माझी प्राप्ती ही त्या ठिकाणी योगाने होणार नाही, सांख्यानं होणार नाही, स्ववर्ण श्रमाचारनं होणार नाही, वेदाभ्यासानं होणार नाही, तपश्चर्येनं होणार नाही, दक्षिणेनं होणार नाही किंवा यमनियमाने सुद्धा होणार नाही. पाठीमागं एका अभंगात आपण विचार पाहून आलो,
ज्ञानोबाराय सांगतात योग याग विधी येणे नोहे सिद्धी, या साधनाने माझी प्राप्ती होणार नाही। मग माझ्या प्राप्तीचं साधन काय? माझ्या प्राप्तीचं साधन एकच, तो म्हणजे सत्संग। नाथ बाबा गोड वर्णन करतात, नाथ बाबा म्हणतात सत्संगती वेगळे जाण अनेक पावावया माझे स्थान, नाही अनेक साधन सत्य जाण उद्धवा बाबा। माझी प्राप्ती जर तुला करून घ्यायचं असेल तर संतांच्या संगतीशिवाय दुसरं साधन या ठिकाणी नाही। आणि म्हणून पुढे देखील असं म्हणतात की बाबा सत्संगेन परमप्राप्य दुस्तरम तरतेची राहत तस्मादपि प्रयत्नेन सत्संगम सततम करू। बाबा माझी प्राप्ती होण्याला सत्संगती हेच कारण आहे, आणि म्हणून तू सर्व त्या ठिकाणी प्रयत्न करून काय कर, संतांच्या संगतीमध्ये जाण्याचा प्रयत्न कर। आणि एकदा की संतांच्या संगतीत त्या ठिकाणी गेलं की मग संत सांगतील त्या पद्धतीने त्या श्रीपतीला त्या परमात्म्याला तू आकळण्याचा प्रयत्न कर। ज्ञानोबाराय हरिपाठाच्या या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, ज्ञानोबाराय म्हणतात संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, आकळावा श्रीपती येणे पंथे। ज्या संतांच्या संगतीत भगवंत आकळला जातो ना, किंवा त्याची ओळख होते, किंवा त्याची ओळख होते, त्या संतांची काही लक्षणं आपल्याला अगोदर पाहिली पाहिजेत। कारण पहा आता कलियुगामध्ये जर विचार केला तर अनेक लोक स्वतःला संत म्हणून घेण्याच्या पाठीमागं लागले, संतपणाची कोणतीही लक्षणं त्यांच्या अंगात नसतात, त्यांच्या अंतकरणात नसतात, परंतु ते स्वतःला त्या ठिकाणी संत म्हणून घेत असतात। तुकोबाराय याच्यावरती खूप मोठा प्रहार करतात, आघात करतात, ते असं म्हणतात पोटासाठी संत झाले कलित बहुत। कलियुगामध्ये फक्त आपला उदरनिर्वाह व्यवस्थित चालावा याच्याकरता संत झालेले आहेत। बाबा जे कोणी स्वतःला साधू म्हणत आहेत, जे कोणी भगवं वस्त्र परिधान करत आहेत, त्यांच्यात देखील ही लक्षणं असतातच असं मात्र नाही। तुकोबारायांनी खूप मोठा प्रहार याच्यावरती केलेला आहे। अंतकरणात विषय त्या ठिकाणी असतात, मुक्ताबाईचं एका ठिकाणी प्रमाण आहे वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू। किंवा पुढं असं तुकोबाराय म्हणतात होऊनी संन्यासी भगवी लुगडी वासनाना सोडी विषयाची, फक्त बाह्य वस्त्र त्या ठिकाणी भगवी परिधान करतात परंतु अंतरात त्या ठिकाणी विकार मात्र खूप मोठ्या प्रमाणात असतात। तुकोबाराय तर असं म्हणतात ज्याचं वस्त्र भगवा आहे मग तो संतच होतो का, असं मात्र नाही। तुकोबाराय सहज त्या ठिकाणी म्हणतात बाबा मग भगव्या रंगाच्या कुत्र्याचा तर आयुष्यभराचा वेषच तो असतो ना, मग तो काय संन्यासी झाला का, तो का साधू झाला का। हां तुकोबाराय गोड वर्णन करतात भगवे तरी श्वान सहज त्याचा वेष, तेथे अनुभवाचा काय पंथ, तिथं अनुभव नाही, तिथं भक्ती नाही, तिथं काहीच नाही। तुकोबारायांनी खूप मोठा प्रहार केला। तुकोबाराय तर असं देवाबरोबर त्या ठिकाणी नडून जातात, देवाला म्हणतात देवा तुला त्यांना संत म्हणायचं तर म्हण, पण माझ्या दृष्टीने ते संत नाही आणि मी त्यांना संत म्हणणारही नाही, तुला काय माझं वाकडं करायचं ते करून घे। तुकोबाराय सरळ शब्दात म्हणतात, तुकोबाराय असं म्हणतात करीसी जे देवा करी माझे सुखे परिमित्याशी मुखे न म्हणे संत। देवा मी त्यांना संत म्हणणार नाही, कोणाकोणाला संत म्हणणार नाही, याचा एक अभंगच तुकोबारायांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे। तुकोबाराय गोड वर्णन करतात, ते असं म्हणतात नवती ते संत करिता कवित्व संतांचे ते आप्त नवती संत। बाबा जे कविता करतात त्यांना संत म्हणता येत नाही, आणि जे संतांच्या कुळात येतात संतांचे नातेवाईक असतात त्यांनासुद्धा संत म्हणायचं नाही। नवती ते संत धरिता भोपळा करिता वाकळा प्रावरणासी नवती ते संत करिता कीर्तन सांगता पुराण नवती संत। नवती ते संत करिता तीर्थाटन सेविलिया वन नवती संत। नवती ते संत वेदाच्या पठने कर्म आचरणे नवती संत। नवती संत माळ्या मुद्राच्या भूषणे भस्म उधळणे नवती संत। तुका म्हणे नाही निरसला देह तववरी अवघे संसारिक। जोपर्यंत या देहाचा निराश त्यांचा होत नाही, अंतकरणातले विषय जात नाही, अंतकरणातले विकार जात नाही, तोपर्यंत हे सगळे कोण आहेत, संत आहेत। मग काहो महाराज आता संत कोणाला म्हणू नये हे आम्हाला समजलं, मग आता संत कोणाला म्हणावं याचा विचार आम्हाला सांगा।
मग याचा विचार त्या ठिकाणी गोड सर्व संतांनी संतांच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. पण याच्या महत्त्वाच्या व्याख्या आपण काही पाहू. निळोबाऱ्यांचा गोड एक अभंग आहे. निळोबाऱ्या असं म्हणतात, अरे तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही टाना टोना, नेनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचोनी. पुढं असं म्हणतात, काया वाचानी म्हणे धाले चिंतने, डुल्लती निळा म्हणे विरक्त देही, आठवचे नाही विषयांचा. ही संतांची लक्षणं आहेत. किंवा मुक्ताबाई गोड प्रमाण देतात. मुक्ताबाई म्हणतात, संत त्याला म्हणावं, लक्षात घ्या, संत त्याला म्हणावं, कोणाला म्हणावं? मुक्ताबाई म्हणतात, संत तोचे जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, त्याला संत म्हणावं. काय? ज्याच्या अंतःकरणात दया आहे, ज्याच्या अंतःकरणात शांती आहे. भागवतामध्ये पुढे गोड प्रमाण आलेलं आहे, श्लोक आलेला आहे, संतांची लक्षणं सांगतात. कोणाला संत म्हणावं? ते असं म्हणतात, निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरस समदर्शनम अनुव्रजाम्यहम नित्यम पूयेयत्यंग्रि रेणुभिः. बाबा, संतांच्या ठिकाणी पाच लक्षणं दिसली पाहिजेत. एक तर ते निरपेक्ष असले पाहिजेत, अंतःकरणात कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसावी. नंबर दोन, ते मुनी असले पाहिजेत, म्हणजे सतत त्यांचं नामस्मरण, सतत त्यांचं भजन चालू पाहिजे. ते निर्वैर पाहिजे, त्यांचं जगात कोणाशी वैर नसावं. त्याच्यानंतर ते समदर्शी पाहिजे. सगळ्या चराचरामध्ये तो परमात्मा एकटा आहे हा भाव त्यांचा पाहिजे. आणि ते शांत पाहिजे, ते शांत पाहिजे. ही लक्षणं त्या ठिकाणी आहेत. किंवा मग श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू पाहिजे. या संतांच्या संगतीत जर आपण गेलं ना, तर आपल्याला तो परमात्मा आकळला जातो. म्हणून अशा संतांच्या संगतीत जा हा निर्देश ज्ञानोबराय करतात. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे. पण ते संगतीचा विचार आपण थोडक्यात पाहू. पहा, जर संगती तीन प्रकारची आहे. एक कुसंगती, एक सत्संगती आणि एक आहे विसंगती. कुसंगतीत गेलं तर त्या ठिकाणी दुःख आहे, विसंगतीत गेलं तर पश्चाताप आहे, आणि सत्संगतीत गेलं तर भगवान परमात्म्याची भेट आहे. अगोदर आपण विसंगतीचा विचार पाहू. विसंगती म्हणजे काय हो? विसंगती झाली की पश्चाताप आहे. तुकोबऱ्यांचं एक गोड प्रमाण आहे. आता विस्तार मला करायचा नाही, प्रमाण सांगून जाईल. तुकोबरा असं वर्णन करतात, कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही. जर कानडी मुलीने जर मराठा नवरा केला तर त्यांची जी काही फसगत होते ना, ते उदाहरण आहे विसंगतीचं. कुसंगतीचं प्रमाण काय हो? कुसंगतीचं प्रमाण तुकोबरा देतात, हां, ढेकनाच्या संगे हिराजो भंगला, कुसंगे नाडीला साधू जायचा. आणि सत्संगतीचं प्रमाण त्या ठिकाणी नाथबाबा देतात. नाथबाबा असं म्हणतात, अरे स्वहिता कारणे संगती साधूची, स्वहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी तेने. आपलं स्वहित जर व्हावं असं आपल्याला वाटत असेल तर संतांच्या संगतीत जा. आणि तिथं गेल्याच्या नंतर काय होईल? भावे भक्ती हरीची भेटी तेने. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबराय सांगतात, संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. बाबा, आता संतांच्या संगतीत आपण गेलो, आकळावा श्रीपती येणे पंथे त्या वाटेने आपण गेलो, मग आता त्या वाटेने गेल्यावर चालायचं कसं हो? चालायचं असं ते दुसऱ्या चरणात सांगतात. रामकृष्ण वाचा भावा हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जो. बाबा, संतांच्या संगतीत गेल्यावरती तिथं होईल काय? कारण संत फक्त नामस्मरण करतात, चिंतन करतात, हरिकथा करतात, त्यांचे गुण गातात, कीर्तन करतात आणि त्यांचं स्मरण करतात. आणि मग त्यांच्या संगतीत गेल्याच्या नंतर आपण सुद्धा त्या रामकृष्ण नामाचा जप करायचा आणि आपल्या अंतःकरणाचा भाव आणि ते नाम यांच्यामध्ये भेद उरू द्यायचा नाही. ते नाम आणि आपला भाव हे एक होऊ द्यायचं. रामकृष्ण वाचा बाबा हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जो. बाबा, हे जे नाम आहे ना, हे नाम
त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे। अरे या रामकृष्ण नावाचा जर जप केला ना तर त्याचं फल काय मिळेल, गोड त्या ठिकाणी नाथ बाबा त्या ठिकाणी सांगतात। नाथ बाबा असं म्हणतात, अरे रामकृष्ण वासुदेवा दर्याची दृढ भावा आणि काचा हेवा दुरी करी आदरे सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम घोके मोक्ष येईल सुखे नाम स्मरता आदरे सांडी मांडी परते टाके। नामदेव महाराज सुद्धा हाच अभंग सांगतात किंवा हाच विचार सांगतात। नामदेव महाराज सांगतात, एक बोल सुस्पष्ट बोलावा वाचे हरी हरी म्हणावा संत समागम उदरावा तेने ब्रह्मानंद होय आगवागा नरहरी रामा गोविंदा वासुदेवा नरहरी रामा गोविंदा वासुदेवा। हे फल त्या ठिकाणी या नामाचं आहे। आणि मग हे जे रामनामाचं जप आहे ना, हा रामनामाचा जप त्या ठिकाणी भगवान शंकराला आपल्या आत्म्यापेक्षा देखील जास्त प्रिय आहे, सर्वात जास्त प्रिय आहे। कारण कसं, आपल्या सर्वांच्या निरतिशय प्रेमाचा विषय आत्मा आहे। कसं आत्मा आहे, आपलं सर्वात जास्त प्रेम आपल्या मुलावरती असतं। आपलं सर्वात जास्त प्रेम एकतर अगोदर आपलं प्रेम धनावरती असतं, धनापेक्षा जास्त प्रेम आपल्या मुलावरती असतं, मुलापेक्षा जास्त प्रेम आपल्या इंद्रियांवरती असतं, इंद्रियांपेक्षा जास्त प्रेम आपल्या जीवावरती असतं, आणि जीवा म्हणजे शरीरावरती असतं, शरीरापेक्षा जास्त प्रेम आपल्या आत्म्यावरती असतं। आणि म्हणून असं जे आत्म्याप्रमाणे प्रेम भगवान शंकराचं त्या नामावरती आहे। सर्व संतांनी याचा विचार सांगितला। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माऊली असं म्हणतात, अरे शिवभवानी उपदेशे प्राणप्रिये निज मानसी ध्याये परमानंदो ध्याये रामो सखा हरी रामो सखा हरी रामो सखा। नामदेव महाराज म्हणतात, हरी जेथे रामकृष्ण उच्चार सकळ मंत्रात मंत्र सार पाचाही वदन शंकर नित्य राम नाम जपत असे। किंवा नाथ महाराज म्हणतात, योगी यांचा मुकुटमणी धुर्जटी तो हे राम नामकंठे जपत आहे। किंवा जनाबाईचं सगळ्यांचं प्रमाण आपल्याला पाठ आहे, जनाबाई गोड असं भजन करतात। हरी श्री राम जय जय राम भजन करे महादेव महादेव भजन करे महादेव राम पूजे सदाशिव सदाशिव भजन करे महादेव महादेव भजन करे महादेव। त्या ठिकाणी जनाबाई सुद्धा असं सांगतात की राम नाम हे भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे। आणि मग हे राम नाम काय करतं बाबा, हेच राम नाम आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देतं, सर्व साधनं त्या ठिकाणी अंतर्भूत करतं आणि द्वैताची बाधा आपल्याला होऊ देत नाही हे तिसऱ्या चरणात सांगतात। एकतत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे। बाबा नाम हेच एक परमतत्व त्या ठिकाणी आहे। पुढेही माऊली असं म्हणतात, एकतत्व नाम दृढधरी मना हरिसी करुणा येईल तुझे। किंवा नामापरते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जासी जणे। हा विचार त्या ठिकाणी नानोबराय सांगतात। आता याच्यामध्ये एक विचार आपण असा करू, द्वैत म्हणजे काय, तर द्वैत परमात्मा ही एकच वस्तू आहे जी सर्वव्यापी आहे, परंतु अज्ञानामुळे आपल्याला त्या परमात्म्यात आणि आपल्यात भेद दिसतो, यालाच काय म्हणतात, द्वैत असं म्हणतात। परंतु नामसाधना जर ही अतिशय निष्ठेने केली, अखंड आपल्या वाचेला रामनामाचा चाळा लावला, नामस्मरणाचा चाळा लावला, अजपाजप त्या ठिकाणी रामनामाचा होऊ लागला किंवा त्या अनुग्रहाचा होऊ लागला, तर मात्र हे द्वैताचं बंधन त्या ठिकाणी काही करत नाही आणि त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती होते। म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, एकतत्व नाम साधिते साधन द्वैताचे बंधन न बाधिजे। हा विचार त्या ठिकाणी ज्ञानोबाराय करतात आणि पुढे सांगतात, बाबा योग्यांनी त्या ठिकाणी
परमात्मा स्वरूपाचा तो काही अनुभव घेतला किंवा ती गोडी अनुभवली, पण ती घेण्याकरता त्यांना कठोर अशा प्रकारचा योग करावा लागला। योगामध्ये योगाचं किती काठिण्य आहे याचा विचार आपण पाठीमागं करून आलो, मग त्याचा विचार मी पुन्हा करत नाही। मग त्यांना जी जीवनकळा लाभली, जो आनंद लाभला, जो अनुभव लागला, तो अनुभव आम्हाला अगदी सहजासहजी प्राप्त होतो। कशाने प्राप्त होतो? फक्त नामस्मरणाने प्राप्त होतो, फक्त नामस्मरणाने प्राप्त होतो। ज्ञानोबराय म्हणतात, नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवनकळा। पहा, अमृत अमृत्याचा जर त्या ठिकाणी अमृताचा विचार जर केला तर सामान्य जीवांना नामस्मरणाची गोडी कळत नाही किंवा ते नाम किती गोड आहे याचा विचार त्यांना ते त्या ठिकाणी कळत नाही। ज्याप्रमाणे रोग्याला मिष्टान्न, रोग्याला त्या ठिकाणी मिष्टान्न कळत नाही। तुकोबराय तर असं म्हणतात, रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न, त्याला मिष्टान्नाची गोळी कळत नाही। कोणाला? रोग्याला। तसं संसारी जीवांना नामाची गोळी कळत नाही। किंवा नाथ बाबा म्हणतात, जेवी ज्वरिताचे मुख दूध माने कडू विख, तेवी ज्ञान गर्वे पंडित ठेले विमुख हरिभजने। मग या नामाची गोळी अभिमान्यांना कळत नाही, पंडितांना कळत नाही किंवा इतर कोणाला सुद्धा कळत नाही। आणि म्हणून त्या ठिकाणी ही नामाची गोडी कोणाला लागली, कोणाला भेटला तो अनुभव, तर फक्त वैष्णवांना भेटलेला आहे। इथं नामालाच अमृताची उपमा दिलेली आहे, किंवा अमृतामध्ये सर्व रसांचा आविर्भाव होतो किंवा अंतर्भाव होतो। माऊली म्हणतात, अमृत रस स्वादनी रस सकळ, ते जीवाला अमर करतं, पण नामामृत याहीपेक्षा श्रेष्ठ आहे, याहीपेक्षा श्रेष्ठ आहे। मग कसं श्रेष्ठ आहे? नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये अमृताचे काही प्रकार सांगितलेले आहे। याच्यामध्ये स्वादामृत असेल, उन्मादामृत असेल, सुप्त्यमृत असेल, तुप्त्यमृत असेल, प्रलोभामृत असेल, मग पण परमामृत हे सगळ्यात श्रेष्ठ आहे। परमामृताशिवाय जी अमृत आहे ती सगळी व्यर्थ आहे। आणि मग अमृत याचा अर्थ मृत्यू म्हणजे मरण, नाशरहित वस्तू असं आहे। व त्या जर आपण एक विचार केला, या जगतामध्ये नाश न पावणाऱ्या फक्त दोनच वस्तू आहेत, एक म्हणजे भगवंत आणि दुसरं म्हणजे त्याचं नाम, हेच फक्त खरं आहे। उपनिषदांमध्ये ब्रह्माला सच्चिदानंद स्वरूप म्हटलेलं आहे, म्हणून त्याला अमृत अशी संज्ञा दिलेली आहे। काही श्रुतीचे प्रमाण आहेत, तद्विद्वान अमृत इह भवते किंवा ब्रह्मैवेदम अमृतम पुरस्तात। बाबा, सच्चिदानंद स्वरूप हेच त्या ठिकाणी अमृत आहे, किंवा देव अमृत आहे, आणि त्याचं नाम काय आहे? अमृत आहे। तुकोबराय म्हणूनच सांगतात ना, अरे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे। म्हणून त्या ठिकाणी नामस्मरणाचा आनंद हा अनिर्वचनीय आहे, तो मुखानं वर्णन करता येऊ शकणारा नाही। अहो, भगवंताचं नाम हे अमृतापेक्षा गोड आहे। मला वाटतं नामदेव महाराजांचं ते प्रमाण आहे। नामदेव महाराज असं म्हणतात, अमृताहुने गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृतापेक्षा गोड तुझं नाम आहे। किंवा तुकोबराय असं म्हणतात, रे जिभे गोड तीन अक्षरांचा रस अमृतात यास फिके पुढे। बाबा, अमृत सुद्धा तुझ्या नामापुढे काय आहे? फिकं आहे। आणि म्हणून देवा ते आम्हाला मिळालेलं आहे, ते आम्हाला मिळालं। कोणत्याही प्रकारचे प्रयत्न न करता किंवा कोणत्याही प्रकारचा जीवाला त्रास न देता त्याची गोडी आम्हाला लाभली। बाबा, हे नाम त्या ठिकाणी दोघा जणांना अतिशय मार्मिकपणे मिळालं याचा विचार पुढच्या चरणात करतात। ज्ञानोबराय म्हणतात, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता, उद्धवाला धला कृष्णदाता। बाबा, हा उच्चार, या नामाचा बोध ज्याच्या अंतःकरणावरती लहानपणी ठरला ते आहेत प्रल्हादजी। अगदी लहान वयामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या अंतःकरणात या नामाचा बोध त्या ठिकाणी प्राप्त झाला, आणि सतत प्रल्हादजींनी केवळ नारायण 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 नामाचा उच्चार करून आपल्याकरता जगाच्या बापाला एक अवतार घ्यायला भाग पाडलं। हे कोणाला? सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, म्हणजे लगेच लहानपणामध्येच त्या नामाचा उच्चार त्यांच्या अंतःकरणावरती बिंबला। आणि दुसरे जे आहेत ते भगवंताचे प्राणप्रिय सखे उद्धवजी,
उद्धवजींना स्वतः भगवंत निजधामाला जात असताना उद्धवजींना भगवान परमात्म्याने त्या ज्ञानाचा उपदेश केला आणि त्यांना स्वतः दाते म्हणून गुरु म्हणून उद्धवजींना भगवान परमात्मा साक्षात लाभलेले आहेत हा विचार ज्ञानोबराय सांगतात. उद्धवाला आधला कृष्णदाता ज्ञानोबराय सांगतात. बाबा असं हे जे काही नाम आहे ना हे अत्यंत सोपं आहे हा विचार शेवटच्या चरणात सांगतात. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ओ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. बाबा अरे हे जे नाम आहे ना हे खूप सोपं आहे. नाम घेणं किती सोपं आहे हो अत्यंत सोपं आहे. बसायचं आणि नाम वाचणं त्या ठिकाणी घ्यायचं पण दुर्दैवाने ते आमच्या मुखामध्ये येत नाही. किती सोपं आहे नाम अहो सगळ्या साधनापेक्षा सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुणे पण सहाना तो धनी घेतो येथे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरचे सगळ्यात सोपं साधन हे आहे पण तरी दुर्दैवानं आमच्याकडून होत नाही. हे का होत नाही याचं उत्तर असं आहे बाबा जर अंतःकरणात पुण्य असेल जर अंतःकरणात पुण्य असेल सद्भाव असेल तरच त्या ठिकाणी भगवंताचं नाम मुखामध्ये येतं. महाराज म्हणतात जन्मजन्मांतरी असेल पुण्यसामग्री तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे किंवा तिळतिळ पुण्यजाचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचे से आतुडे समागम घडे संतांचा. त्या ठिकाणी महाराज सांगतात जो तिळतिळ पुण्याचा साचा आपल्या अंतकरणात उदयाला आले ना तर त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये येईल हा विचार त्या ठिकाणी ज्ञानोबराय मांडतात. हे पुण्य दुर्दैवाने कमी असलं म्हणून त्या ठिकाणी सर्वत्र दुर्लभ रळा जाणे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ रळा जाणे असा विचार त्या ठिकाणी ज्ञानोबराय सांगतात. या अभंगाचा संपूर्ण भाव असा आहे की बाबांनो भगवत प्राप्ती करायची असेल तर संतांच्या संगतीमध्ये जा. संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो परब्रह्माचा अनुभव तुम्हाला निश्चित येईल असा विचार ज्ञानोबरांनी अभंगामधून सांगावयाचा आहे. झालेली सेवा भगवत चरणारविंदी समर्पित करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. श्री ज्ञानराज जय ज्ञानराज 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 पुंडलिक वरदे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राइब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली कीर्तन प्रवचन कथा पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.